महाराष्ट्राचं नंदनवन असलेलं महाबळेश्वर सध्या थंडीने चांगलंच गारठलंय. इथल्या थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वेन्ना लेक लिंगमळा परिसरात आज तापमान हे 8 अंशांवर गेलं आहे. हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थानिकांसह इथे फिरायला आलेले पर्यटक उबदार कपडे परिधान करत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून इथे थंडी जाणवत असून तिची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. वाढत्या थंडीमुळे 2 दिवस हे गिरीशिखर दवबिंदूंनी अक्षरशः न्हाऊन निघाले. तापमान आणखीन खाली आल्यानं वेन्ना तलावावरील पाण्यावर थंडीच्या वाफा भल्या पहाटेपासूनच बघायला मिळत आहेत. तर या थंडीतही काही हौशी पर्यटक मनमुराद आनंद लुटताना या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर महाबळेश्वर इथल्या याच थंडीचा आढावा घेतला आमचे साताराचे प्रतिनिधी विकास भोसले यांनी. सध्या राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून महाबळेश्वरमध्ये देखील या ठिकाणी दव पडलेला आहे. आणि आपण सध्या उभे आहोत ते लिंगमळा परिसरात. आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी लिंगमळा जो महाबळेश्वरमधील हा जो परिसर आहे या ठिकाणी दव गोठलेला दिसतंय. संपूर्ण या ठिकाणी लिंगमळा परिसर असेल, महाबळेश्वर असेल, याचबरोबर जो इतर परिसर आहे या ठिकाणी तापमानात प्रचंड घट झाल्यामुळं या ठिकाणी दव साठलेला आहे. आणि जवळजवळ 12-8 ते 9 अंशांपर्यंत येऊन या ठिकाणी ठेपलेलं आहे. आणि महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण याचबरोबर 4,500 फूट उंचीवर असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. विकास भोसले, झी मीडिया, महाबळेश्वर, सातारा.